आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर उद्या मनोज जरांगे पाटील यांचे काही प्रतिनिधी देखील अशी चर्चा आपली उपसमिती आणि आपले अधिकारी देखील करतील, तशा प्रकारची त्यांना देखील विनंती आमचे डिव्हिजनल कमिशनर कलेक्टर करतील। माझी एवढीच विनंती आहे की 58 मोर्चे गेल्या वेळच्या आरक्षणाच्या वेळे या राज्यामध्ये निघाले, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते मोर्चे निघाले, त्या मोर्चाला कुठेही गालबोट लागले नाही आणि त्यामुळे लाखालाखांचे मोर्चे काढून देखील कुठेही न्यायव्यवस्था, राज्यातली शांतता, जी काही कायदा सुव्यवस्था जी आहे ती धोक्यात आली नाही। परंतु दुर्दैवाने आज काही ठिकाणी मराठा समाज शिस्तप्रिय आहे, शांत आहे, हे त्यांनी दाखवून दिलं मागच्या आरक्षण मिळण्यापूर्वी। परंतु काही लोक आज जे काय कायदा सुव्यवस्था जाळपोळ हे जे काही सुरू आहे, मला वाटतं मराठा समाजाने अगदी सजग होऊन याकडे पाहिलं पाहिजे, कारण हे गालबोट लागल्यामुळे आज कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर मराठा समाज जे बांधव आहे त्यांना देखील माझी विनंती आहे, मी जाहीरपणे देखील विनंती त्यांना केली आहे, तुमच्या माध्यमातून देखील करतो की टोकाचं पाऊल आपण उचलू नका, आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका, आपल्या मुलाबाळांचं, आईवडिलांचा, परिवाराचा विचार करा, त्यांना वाऱ्यावर सोडू नका, अशा प्रकारची मी त्यांना भावनिक आवाहन देखील या ठिकाणी करू इच्छितो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।